नमस्कार, लोकमत लोकशक्ती कार्यावळी तुमकां सगळ्यांक येवकार दिता. आज एक म्हत्वाचो पूण सेन्सिटीव असो विशय घेवन आमी तुमच्या मुखार आयिल्ले आसात. तुमी वाचलं आसतलें, मडकयच्या नवदुर्गा देवस्थानाक लागून एक वाद निर्माण जाला. हालींच एक फोंड्या एक ओर्चाय काडला, तातूंत भितर बायलो आघाडीचेर आशिल्ल्यो आनी वेगवेगळे तरेचे राजकीय फुडारी ह्या आंदोलनांत देविल्ले आसात. हो प्रश्न कितें आसा? देवस्थाना विशीं एकूण सामाजीक आर्थीक राजकीय हे वेगवेगळे जी पळय हांगा आसात ताजे विशीं चर्चा आज आमकां करपाची आसा. ती जरी थोडी सेन्सिटीव आसली तरी म्हाका दिसता की सगळ्या समाजाक एकठांय हाडून गोंयचो एक वायट कटू ताका एक वळण मेळचें न्ही, हाजे दिसेन हाजे नजरेनय ही चर्चा खूब बरी म्हत्वाची आसतली अशें म्हाका दिसता. आनी आमचे मदीं दोन मानेस्त हांगा हे चर्चा करपाक हजर आसात. तुमची आवड करून दिता. गोंय विधानसभेचे उपसभापती विष्णू सुर्या वाघ आमचे मदीं आसात. ताणें ह्या आंदोलनांनी वांटो घेतिल्लो आसा आनी तांची ह्या विशया वयर कितलीशीं वर्सां आसा एकच भशेन मतां आसात. आमचे मदीं आसात सोशल एनालिस्ट प्रभाकर बाबतीमलो, जे इलेक्शन कमिशनाचे आदले अध्यक्ष, शिक्षण विशयाचेर ते खूब बरयतात आनी सामाजीक ज्यो पळय घडामोडी जातात ताजेर सतत परखडपणान भाश्य करपा खातीर ते बाब खूब फामाद आसात. तुमकां दोगूय जाणांक हांव येवकार दिता. विष्णू बाब, म्हाका दिसता तुमचे कडल्यान सुरवात करची. तुमी ह्या आंदोलनांत प्रत्यक्ष वांटो घेतला आनी तुमची ह्या विशयचीं मतां सगळे लोक जाणात, तर त्या अनुशंगान म्हाका दिसता ह्या चर्चेक आमी फुडें करूंक जाय. नवदुर्गा देवस्थानाचो वाद नक्की कितें? सगळ्यांत पयली हो वाद कित्याक उप्रासलो तें पळोवया. नवदुर्गा देवस्थानचें म्हाजन मंडळ आसा, जें म्हाजनी कायद्या अंडर नियुक्त जालां आनी तेंच खूब वर्सां म्हणजे पयलीं पासून ह्या देवळाचो कारभार चलयता. पूण ही जी देवी आसा ही देवी कितें फक्त म्हाजनाची किंवां म्हाजना पुरती ना, देवीचे हजारांनी भक्त आहा, खूब कुळावी आसात. आनी हे फक्त मडकय किंवां अंत्रुजेन न्हय तर सगळ्या विखुरलेले आहा. ताका एक इतिहासीक कारण आसा, तें म्हणजे देवी मूळची मडकयची न्ही, देवी मूळची गांवशे गांवची. तिचो गांवशी गांव तिसवाडी तालुक्यान म्हज्या मतदारसंघान आसा. थंयच्यान जवळ जवळ 450 वर्सां पयलीं जेन्ना पुर्तुगेजांची बाटाबाटी सुरू जाली आनी मागीर इन्क्विजिशनचो काळ जालो तेन्ना ती देवी थंयच्यान स्थलांतरीत जाली आनी मडकय देवूळ उबें जालें. आतां मडकयच्या देवळान जरी ते म्हाजनाच्या हातान आज जरी आसलें, कित्याक म्हाजनी कायदो खूब नंतर आयला, सो तेन्ना ताज्या पयलीं जेन्ना देवूळ मूळ देवीच जेन्ना थंय स्थलांतरीत जाली तेन्नाची सामाजीक परिस्थिती कितें आशिल्लें हें कोणाक खबर ना. सो तेन्ना सगळ्यांक थंय सगळ्यांक अधिकार आशिल्लो. अजुनूय बीन वहिवाटीन गांवचे जे लोक आसात, गांवांत 9 मांडां नवूय मांडा वयल्या लोकांक थंय अधिकार आसात. तूं म्हणटा तें अशें की प्री म्हाजन की कायदो तशेंच पळयता त्या देवळा कडेन आतां, बिकॉज इट दीस केम इन सादारण 1850 नंतर. ताच्या पयलीं कितें आशिल्लें परिस्थिती, सो सगळ्या लोकांक अधिकार आशिल्ले. म्हणून रथाक खांदो कोणें दिवप, पालखेक खांदो कोणें दिवप, मानपान जात्रेचो हे पयलो हे कोणें घेवप, जावं रथ दुसरे 2-3 ठिकाणां आहात, एक तळयेक हॉल म्हणून जात थंय व्हरप, तो कित्याक व्हरप, हाज्यो कांय वहिवाट्यो ठरिल्ल्यो आसात आनी गांवकारांक ते परते अधिकार आसा. जात्रा जाल्या नंतरची सादारण एक म्हयनेभरान नम येता, ती एक नम कॉमन मनशांक जे बाकीचे गांवचे लोक आहा हे गांवच्या ग्रामस्थांक मेळटा. ते नमे दीस तांकां डायरेक्ट भितर वचून देवीक हे करपाक मेळटा, फुलां घालपाक मेळटा, सतत गर्भकुडीन वचून सुद्दां. सो इतले अधिकार हे तांचे आसा. आनीक थंय जी देवीची मुर्ती आसा ही मुर्ती लोकांची श्रद्धा देवी जागृत ती पावता आनी ह्या भावनेन लोक थंय वतात. म्हणजे तिच्या जात्रेच्या आदले दीस सुद्दां उपास जाता न्ही, तो हजारांनी लोक गोंयचे उपास करतात आनी लोकांच्या श्रद्धेन बांदिल्ली देवी आहा. आतां कितें जालें, मदींच म्हाजन मंडळान एक निर्णय घेतलो की देवीची मुर्ती बदलुया म्हूण. आनी देवीची जी मुर्ती आसा ही खूब देखणी, खूब वेगळी स्थापत्य शैलीन आनी मुर्ती शैलींतली एक अत्यंत वेगळें अशें रूप जें गोंयांत चडशें खंयच पळोवपाक मेळना अशें आसा तें. आनी खूब जाणांचें मत अशें आहा की ती मुर्ती खूब खूब बरी सौंदर्यशास्त्राच्या दृश्टीन, अध्यात्मशास्त्राच्या दृश्टीन आनी हरशी सुद्दां. सो लोकांचें म्हणणें आशिल्लें की ती मुर्ती बदलूं नाका. म्हाजनीन तांकां सांगलें की आमी ऑलरेडी प्रसाद घेतलो मुर्ती बदलपा संदर्भान आनी प्रसाद जालो. आतां थंयचे जे पुजारी आसात तांकांच प्रसाद घेवपाचो अधिकार आहा. कोणाकूय जर घेवपा जाय प्रसाद तर पुजाऱ्या मार्फत तो घेवंक जाय, म्हणजे ते घैसास आनी कुडके हे दोन फॅमिली आहा.
प्रसाद तुझो एक म्हजो एक ताजो येतो ताणीच घेवं जायो आमी डायरेक्ट उजगार प्रसाद लावं शकना सो म्हाजन सांबाळले आमकां प्रसाद जालो मुर्ती बदलपाक पूण पुजाऱ्या जें म्हणण्याचें की मुर्ती बदलपा संदर्भांत देवीन कौलूच दिवं ना हें स्वता पुजारी सांगतात आज हें जें पळय आंदोलन चल्लां तो हातूंत पुजाऱ्यांची कंप्लीट फॅमिली एक रामस्थान बरोबर आहा ती म्हाजना बरोबर ना म्हाजन म्हणटात आमी हें घेतलो म्हणटा प्रसाद ते म्हणटा प्रसादूच जावं ना आतां खरें मानतले कोणाक लोकांचे दृश्टीन जो देवी कडेन वावुरता 24 तास डायरेक्ट देवीक हात लावन देवीची बाकीची सगळी देखभाल आनी पुजा अर्चा करता ताजे म्हणणे लोक मानतले न्ही हांव ह्या देवस्थानाचे अध्यक्ष पळय आसात कामत तांचे कडेन आज ह्या संदर्भात चर्चा केली खरें म्हळ्यार हांवें ह्या चर्चेन भितर देवळांचो कोणी प्रतिनिधी येवचो किंवा अशे देवळां संदर्भात कायद्याचो अभ्यास आसा तो एक एखादो प्रतिनिधी येवचो किंवा ह्या सगळ्या देवळा कडेन कौटुंबीक मालमत्ता किंवा ती कांय घराण्यांची कडेन एक संचीत म्हणून जे पळय कितें एक तत्व मानून आयल्यात आमी तांचो प्रतिनिधी तरी येवचो हाजे खातीर प्रयत्न केलो फाटले 2 दीस पूण म्हाका कोणेंच ताजी दाद दिल ना लोक येवपाक वेगवेगळीं कारणां देवस्थानचें इलेक्शन आसा ताणें म्हणलें कोर्टान भितर केसी आसात आदवोगादाक पूण म्हाका दिसलें अशें की ह्या वादान भितर कोणाक पडपाचें ना अशे परिस्थितीन तिंबलो बाबा जांक कायद्याचो अभ्यास आसा आनी ह्या विशया कडेन एक सामाजीक जागृतायेचे नदरेन तुमी पळयता सो म्हाका दिसता अशें की ताजे म्हणणें आशिल्लें कामतीचें की आमी प्रसाद घेतलो आमी देवळाची आमसभा घेतली म्हाजनांची ताजे खातीर स्वाम्याचो प्रतिनिधी हजर आशिल्लो हो प्रोसेस कांय वर्स चलता म्हणटा तो आज अचानक जे पळय कितें हें जालां ताका राजकीय रंग आयला म्हणजे विष्णू बाबान सामकी पार्श्वभूमी सामकी खरी ऐतिहासीक कारणां सामकी खरी आसात पूण ह्या वादांतल्यान अशे तरेचे वाद पळय जेन्ना जातात ते टाळप शक्य न्ही शक्य असं काय कारण तातूंत कितें एक राजकीय आनी ताका जातीय जर वळण लागले जाल्यार ताका हें कितें जाता दंडू जेन्ना आतां म्हाजन धरया आनी जेन्ना म्हाजन म्हणटात की मालकी आमची व्हडली प्रॉब्लेम जायना पूण जेन्ना एक मालकी गाजोवपाक सोदतात तेन्ना कॉन्फ्लिक्ट येता बरोबर नाल्यार तुका तुजी मालकी एन्जॉय करपाक कोण गांवचे लोक नाल्यार बाकीची भक्त पळय आहात ते काय त्रास करनात उजून केले नात म्हणटकच आमी पळयात म्हाजन म्हणल्यार कितें ते लोकांक समजुपा खातीर म्हाजन म्हणल्यार कितें ते पयली पळयता पुर्वजांनी थंय वचून देवूळ स्थापन केलें ताजे नंतर मागीर जे पळय मेल डिसेंडंट्स पळय आसात ते पुर्वजाचे आतां ते एक्च्युली कोण तांची कशी रिकॉर्ड आसात काय आसा ते आमकां खबर ना पूण धर आतां आमी म्हणटात आमगे एक रिकॉर्ड आसा आनी तांचे जे मेल डिसेंडंट आसात सो फिमेल्सांक अधिकार ना म्हाजो जावपाचो हय पूण पयलीं सद्या हें एक डिस्क्रिमिनेशन चल्लां चलो मागीर उलोवया फक्त हांवें सांगलां डिस्क्रिमिनेशन हें आसाच आनी तें आमी मानून घेतात न्ही आनी आमी म्हणटात ते रॅक्त म्हण अशें आसपाक जाय म्हणटा आमी मानून घेतात पूण तें बरें काय वायट तें मागीर उलोवया सो मेल डिसेंडंट्स हे ताजे म्हाजन जातात आतां म्हाजनय जो पळय रेगुलेशन पळय आसा 1901 जे पुर्तुगेजान पळय हाडिल्ले रेगुलांत पुर्तुगेज रेगुलांत रेगुलामेंतो माजनियस म्हण पळय 1901 पळय हाडिल्ले ते तातूंत भितर कितें म्हणटा की देवळाचें वेवस्थापन करपाक हिंदू धर्मा प्रमाणे आनी रिती रिवाजा प्रमाणे कळ्ळें तुका तो हक्क म्हाजनाचो देट इज देवळाचें वेवस्थापन हिंदू धर्मा प्रमाणे आनी जे रिती रिवाज पळय आसा ते पाळून करपाक तो हक्क म्हाजनाचो पूण अशें म्हणटा की जी पळय पूज करपाची आनी भक्ती हो अधिकार सगळ्यांचो म्हणटकच देवूळ म्हणल्यार एक गोश्ट देवळाची मालमत्ता प्रॉपर्टी एक गोश्ट देवळाक जी येणावळ येता ती ताजी वेल्थ जाली देवळाची म्हाजनान तें वेवस्थापन तशें करपाचें पूण देवी सगळ्याली कळ्ळें कितें म्हणटा सो हांगा प्रश्न कितें जाता म्हणटकच म्हाजना हक्क आसा म्हणटकर देवी आमचीच सो आमी सांगता ती देवी न्ही अशें प्रॉब्लेम जाता आनी फायनली एक हें म्हणलें कितें तुगेले श्रद्धा श्रद्धा हरशी देव म्हणल्यार कितें देव म्हणल्यार श्रद्धाच न्ही बरोबर कळ्ळें देव म्हणल्यार कितें विज्ञान न्ही त्या पसून पळोवपाक गेले मागीर वेगवेगळे मनीस ताका विज्ञान म्हूण अटेम्प्ट करून प्रूव करपाक हरशी देव आमी देव म्हणल्यार श्रद्धा सामकें सो हो एक श्रद्धेचो प्रश्न बरोबर म्हाजनाची देवीची श्रद्धा आसा कायद्यान सांगलां तें
सामके स्ट्रिक्टली मॅनेजमेंट ऑफ द टेम्पल इज माजनाचो माजनाचो हक्क. पण ताचे भायर एक गजाल जी आसा ती गजाल ते कोणच टाळूंक शकना, ती एक ती देवी ती श्रद्धा तिजेर कितलेशे लोकांचे भक्ती आसा आनी हो भक्ती करपाक तांकां अधिकार आसा अधिकार आसा. सो हांगा जो पळय कितें इशू हांगा माजनाचे अधिकार कोणें मागूं ना, लोकांनी जर मागूच ना सामके, लोकांनी अशें म्हणूच ना तांकां की आज मेरेन अधिकार आहा ते तुमी आमकां दियात किंवां तातूंत आमकां वांटेकार करा. दे आर नॉट एट ऑल बॉदर्ड अबावट इट. तांचें म्हणणें कितें, आमकां आमची हें फक्त देवी मुर्ती आहा, ही देवीची मुर्ती आसा, ही जागृत आसा आनी ती पावता सगळ्यांक आनी एक असो आमची एक श्रद्धा आसा हे लोकांचे. सो ही मुर्ती विनाकारण तुमी आतां बदलूं नाकात, ही बदलुपाचो प्रयत्न करूं नाकात. ताका दुसरी एक पूर्व पिडिका ती थोडीशी मातशी हें आमच्यानी म्हणू येता. दुसरो ताका वादाची भुमिका कितें आसा की देवूळ हें पुरातन हें तर सगळ्यांक सिद्ध आसा, ही जी मुर्ती आसा ती मुर्तीच्या अभ्यासकांनी तिची बारीक नोंद करून दवरिल्ली आहा. त्या मुर्तीची नवदुर्गेची अशी मुर्ती गोंयांत ना, म्हणजे नवदुर्गेची देवळां थोडीशीं आसात. ही एक नवदुर्गा जाली, कुशीच्याच कुणय गांवांत नवदुर्गा आसा आनी परत लागींच्याच बोरी गांवांत नवदुर्गा. तीन गोंयच्यो प्रमुख नवदुर्गा ह्यो ह्या वाठारांत आहा, बाकीच्यो आतां शांतादुर्गा आसा. सो नवदुर्गा म्हणजे कितें, ती महिशासूर मर्ती न्ही, ती महिशाक धरून त्रिशूळ बी घेवन उग्ररुपिणी ती. सो तिचें तें तशें शिल्प आसा आनी तें शिल्प संशोधकांच्या मतानुसार कदंबाच्या राजवटी काळांत, म्हणजे राजा गुहल्लदेव पळय जेन्ना हें करतालो कदंबांचो अधिपती आशिल्लो, सादारण ते वेळार ते ती मुर्ती घडयल्या, इतली ती पुरातन आसा. आनीक त्याच मुर्तीची पुजा पुजा अर्चे जाता. आनी एक भक्तीशास्त्राची सुद्दां आसता की ज्या मुर्तीचेर सदांच तुका लोक येवन हें करतात पुजा अर्चा किंवा जी ती शुचिरभूत आसता मुर्ती आनी ती पावता हो एक समज. आमी ताका वैज्ञानीक आधार अशें कांय ना, कांय आमच्यानी म्हणपाक येना. सो लोकांचें म्हणणें कितें आशिल्लें, तुमी समजा जर मुर्ती बदलपाचें आसत तेन्ना सगळ्यांक विश्वासान घेया की हो फक्त तुमच्या एडमिनिस्ट्रेशनचो विशय न्ही, शाळा बांदप हो एडमिनिस्ट्रेशनचो विषय. दुसरें कितें जाता पळय, निवासी वेवस्था कोणाची खोलयो बांदप हो वेवस्थापनाचो. दुसरें म्हणटा भशेन कित्याक नवदुर्ग पळय आसा तेंची, ती आतां ग्रामदेवता जाल्या, ग्रामदेवी जाल्या. सो ग्रामदेवी म्हणटकच ताका सगळे लागतात, ग्रामस्थ लागले सामके सगळ्यांक पुजा करपाक अधिकार. तापलें कित्याक राजू सांगता वातावरण तापलें, कारण हो जशें पळय ताणी म्हणलां फाटल्या 1.5 वर्साच्यान हें चालू आहा मुर्ती बदलपाचें प्रकरण. आनी हळूहळू मागीर ग्रामस्थ संघटीत जावंक लागले, तांणी मागीर एक श्री नवदुर्गा प्रतिश्ठान म्हणून केलें, एकठांय जावन आतां संघटीतपणे हें करपा खातीर तांणी खूब संशोधन केलें, संशोधकांची मतां मागयलीं, वेगवेगळ्या धर्मपिठां कडेन गेलें, म्हणजे अशें बेश्टेंच जावं ना. आज गजाल मडकय ग्रामसभेन ठराव घेतलो की मुर्ती बदलची न्ही, हो ग्रामसभेचो ठराव आसा. जेन्ना मडकयची ग्रामसभाच सांगता तेन्ना एक वेगळो विशय बनता. पण ताजेर महाजनांनी एक लॅटर दिला, थंयच्यान वाद सुरू जालो. ताणी मामलेदाराक एक लॅटर सबमीट केले की हांगा हांणी जरी ठराव घेतलो तांकां कसलोच रायट ना, लोकांक कसलोच रायट ना. हे आमचे देवळां ते खाजगी आसा आनी फक्त 5 गोत्रांचे देवळां, आमची 5 गोत्रांचीच मालकी देवळाचेर आसा आनी ताचे सबंदात कितेंय निर्णय आमीच घेवंक शकता, लोक थंय कांय म्हणू शकना. हांगच्यान सगळें तें सुरू जालां. फायनल पॉयंट ऑफ डिस्टिंक्शन कितें जाण तूं, देवूळ हें खाजगी पूण देवी ही खाजगी न्ही, हो फायनल पॉयंट ऑफ डिस्टिंक्शन एक्चुली. आनी हे माजन पळय आसात नवदुर्गेचे, ते थोडी माजनां आसा ते तांची ही कुळदेवी बरोबर, आनी थोडी माजनांची कुळदेवी नवदुर्गांनी वेगळी वेगळी. सो फायनली ही सगळ्याची ग्रामदेवता ग्रामदेवी. सो दॅट एटॅचमेंट आनी त्या खातीर तांकां ते तांकां हक्क जाता भक्ती करपाची देवस्पण करपाचे सगळ्यांक बरोबर. आनी त्या खातीर हे कितेंय चेंज करता जाल्यार मुर्ती विशयी सगळ्यांक बरोबर घेवन तर गेले सामके, बरोबर घेवन वचपाक खातीर टायम लागतलो, पासियंस जाय सामके. पूण हे म्हणटकच जेन्ना खंयचो एक ग्रूप धरया, म्हाजो जावं खंयचोय ना, आमकां हक्क आसा हे सिद्ध करपा खातीर करता तेन्ना कॉन्फ्लिक्ट जाता आनी देवा कडेन असली कॉन्फ्लिक्टां अवॉयड करप ही बरी बरी. ग्रामस्थांक कितें आसा, तांकां हक्क मागपाचेच ना कांय खबर आसा. तांचें म्हणणें कितें, तुमी क्लेम करता प्रसाद घेतलो, तुमचे तुमी घेतले तेन्ना कोण नाशिल्ले, ते म्हणटा आतां परत एकदां देवी सगळे वचून हे प्रसाद. ताणें इतलें हें केलें, पावलां फाटी मारलीं की देवीन समजा जर कौल दिलो की आपली मुर्ती बद्दल म्हणून आमकां मान्य म्हणटा. अरे ते कशें म्हणटा सांगतुया, हांव कितें हांसलें सांगता तुका. प्रसाद म्हणटा तो विष्णू म्हणटा भशेन ताका ना डायरेक्ट तूं देवा कडेन घेवपाक शकना,
ताका एक मिडलमॅन लागता आनी तो पुजारी. सो आनी पुजारी पळय आसा हो माजन न्ही, खंयचोय देवळ पुजारी आनी पुजारले आनी माजन जाल्यार केन्नाय पटना. कित्याक पुजारी म्हणटा तांगे एम्प्लॉई आनी माजन म्हणटे पात्रांव. वेरएज पुजारले आनी गांवचे लोक पळय आसात, स्थानीक लोक तांचे पडटा, कित्याक तो तांचे बरोबर रावता आनी तांचे एक आर्थीक एक हे आसता, कितें देवण घेवण आसता आनी एक आपलेपण आसता आनी फायनली तो एम्प्लॉई न्ही. आनी माजन पुजाऱ्याक ट्रीट करते भशेन कशें ट्रीट करतात की तो एम्प्लॉई, वेरएज गांवचे लोक पुजाऱ्याक देवा भशेनूय ट्रीट करतात. ताका पुजाऱ्याचो मान गांवच्या लोकां कडच्यान पुजाऱ्याक मेळटा, माजना कडच्यान मेळटा. थ्रू पुजारी हो पळय प्रस्थान मेळपा पळय आसा ती बरी कठीण परिस्थिती. आनी एक गोश्ट जाली की कांय वर्सां पयली महाजन मंडळान निर्णय घेतलो की पुजाऱ्यांचे अधिकार काढपाचे. ताजेर पुजारी कोर्टांत गेले, कोर्ट ताणी आपल्या स्त्री हाडलो, अजून तांकां कोर्टाचे तांकां संरक्षण आहा. हो एक भाग जालो. दुसरो भाग की हांव तांचे कडेन कांय जाणांक उलयलो, पुजाऱ्यांची फॅमिली आसा ती, ते म्हणटा आमकां अटॅचमेंट कित्याक, तशें आमकां कांय नाशिल्लें. अटॅचमेंट आमचें इतलेच खातीर, ते सगळे प्रुफ्स आसा तांचे कडेन की एक 150-200 वर्सां पयलीं जे तेन्ना परिस्थिती कांय बरी नाशिल्ली हाजी, ते चलप कठीण जातालें कारभार आनी कितें. सो तेन्ना कुणयकार वाडकार जे आसात कुणयचे, तांचे कडेन तांणी देवूळ देवळाचो परिसर आनी सगळी मालमत्ता घाण दवरून पयशे काडिल्ले, कळ्ळें न्हय. आनी ते परत करप शक्य ना जाले आनी अशी परिस्थिती आयली की देवूळ सगळेंच कुणयकाराच्या मालकीचें जाता, अशी एक परिस्थिती आयली. तेन्ना ह्या गैसाज फॅमिलीन तांणी खंयच्यान तरी कितें करून हें करून ते वेळा वयल्यो चांदीच्यो खंय 200 असरफ्यो ह्यो थंय जमा केल्यो आनी ते सोडून हाडले. अशें तांचें म्हणणें. हांव आतां हातूंतलें खरें खोटें कितें माजर आनी तें जाणा आमी कांय ना, पण ही एक भावना आसा तातूंत भितर. गांवकऱ्यांक तर हातूंतलें कांयच नाका, गांवकर म्हणटा देवी बदलूं नाका. एक आर्थीक एक गजाल अशे तरेचे कॉन्फ्लिक्ट पळय जातात न्ही, ताच्या मुळा कडेन राजकीय कांय आसूं शकतात किंवा वातावरण, पूण एक आर्थीक बाजू ताका आसता. आर्थीक बाजू म्हळ्यार आमी उदरशीन उलयतात, विशेषतः पराग परबाच्या पुस्तकांत खूब अशे दाखल्यांत सयत अशे तरेची इन्फॉर्मेशन. राजकीय परस आर्थीक आर्थीक अशें की तो म्हणटा की मान पळय जे आशिल्ले ते सगळे समाजाक आशिल्ले, देवळांत आशिल्ल्या, विशेषतः जागर करपी कोण एक 3-4 वेगवेगळे समाज. पूण हळूहळू कितें जालें की हो जो पळय महाजन की कायदो आयलो ताका लागून कितें केलें की जे कोण घटना तयार करताले, कॉन्स्टिट्युशन जाणें तयार केलें तांचे ते मालकीचे जावन बसले. ताका लागून ताणें पळय बाकीचे पळय जितलेय घटक देवळा कडेन संबंधीत आशिल्ले, देवळान देवळाची वेगवेगळी कामां करताले, जागोर म्हणटो बरो एक कल्चरल हे व्हडलो एक्टिविटी करताले, शिमगो हय ताका संबंधीत लोक आशिल्ले. एकूय उत्सव असो ना की जो देवळा कडेन आनी मांडा कडेन संबंधीत ना. सो ताका लागून कितें ह्या उत्सवान पळय भाग घेवपी लोक आशिल्ले, तांकां जमनी दिल्ल्यो, तांकां भाटां दिल्लीं, तांकां उत्पन्नाचो कांय भाग मेळटालो. देवीचे सेवेकरी आसले न्ही, बरोबर पैरी घेवपी, बाकीचे करपी, पालखी घेवपी, चवरो हाडपी, ह्या सगळ्या लोकांक तांचे तांचे जबाबदारी वाड. आतां हे कमी जाले, पण ते काळार ज्या काळार हे सगळे भरात आशिल्ले तेन्ना सगळे हे लोकांची वेवस्थाय बी देवस्थानान करप हे गरजेचे आशिल्ले. बरोबर कॉम्प्रोमिजान बी ताची नोंदूय आसताली सगळी. आनी पयली म्हणजे सगळे चडशी सिस्टम बार्टर सिस्टम ही आशिल्ली, तुका हे व्हर तूं हे काम कर म्हणजे पयशांत देवण घेवण नाशिल्ली. पूण जेन्ना वस्तूक मोल येवपाक लागले म्हणल्यार कितें, आतां भाटाक मोल येवपाक लागले, नाल्लाक मोल येवपाक लागले, बाकीचे उत्पन्न आसल्याक मोल येवपाक लागले, आनी जमनीचो प्रेस वाडलो, मागीर तुका देवळाक येणावळ वाडत रावली, देवळां भितर भांगर येवपाक लागले, कळ्ळें तुका, देणगी देणगी अशें जालें म्हणटकच मागीर तुका इंट्रस्ट डेवलप जातात न्ही, इंट्रस्ट डेवलप जातात आनी ताजेर तुका एक आपल्याचो हक्काचो असो दिसता, मागीर ते आमीच ते असो जाता. सो देव म्हणटा मागीर कुशीन उरता. बरोबर त्या खातीर देव ही वेगळी हे आनी देवस्थान हे वेगळे. बाय दॅट डेफिनेशन महाजन्स आर नॉट ओनर्स ऑफ द टेम्पल, दे आर ओनली कस्टोडियन्स. व्यवस्था पळोवपा खातीर नेमिल्ले कस्टोडियन्स. एज पर टू कायद्यान यू टू कॉल देम एज कस्टोडियन्स. पोर्तुगीज रिकॉर्ड जर सगळे काढत जाल्यार यू नो हू इज द ओनर इन्क्लुडींग द टेम्पल अँड इट्स प्रिमायसीस आनी मालमत्ता. द डेटी इज द ओनर. डेटीच्या नांवान सगळे मंगेश जर आसलो तर मंगेश ताजो हे मंगेश देवळान बरयल्ले आसा तशें मंगेश सन ऑफ हे अमको म्हणजे अशें ते हे केल्ले. हा
बरे तो देव देव आहा तो मालक ताजो म्हणजे खूपदा केसीबीसी पहिली खंय असे असले देवाचेर घालताले माजनाचेर न्ही कमिटीचेर घालनासले देवाकूच हे करताले प्रतिवादी करताले गणपती सौरभ मंगेश ताका उभो करप कोणा ताजो ताजो रिप्रेझेंटेटिव माजन हो दीस वॉज द स्टाईल आर्थिक जे पण हितसंबंध निर्माण झाले ताका लागून हे सगळे समाजात बाहेर उडले आणि गावांत भीतर हो असंतोष आताच नाही हो असंतोष आम्ही पळयतात फाटल्या मागणीस एक मिनिमम 100 वर्ष तरी असतो एक असंतोष झालो आणि म्हाका दिसता हे असली गोष्टी लागून आणि देवळां वाढली प्रत्येक एक नवी जी देवळ आयल्या प्रत्येक एक समाज पण असा तो आपापल्या देव तयार करपाक लागला तो संत निर्माण झाले तर संतांच्याच नावाने देवळ येऊ लागले देव लेखुची कळे नाही तांचे हे कशी चलता आणि किती चलता दॅट इज अ डिफरंट थिंग पण जे वहिवाटीन चलत आयली पहिलीच्यान पण जो ऐतिहासिक म्हणजे देवळां असतात ह्या देवळाच्या संदर्भात पळयतात आम्हाला दिसतं की त्यांना सगळे समाज त्यांनी बांधून दोरिल्ले सगळ्या जाती पाती सकट एक व्यवस्थित व्यवस्था आशिल्ली तांकां हे करपाची बांधपाची देवूळ हे फलक्रम आणि बाकीचे सगळे ताजे भोवती बांधिल्ले असले ही तुटत गेली कालांतरान गावातल्यान स्थलांतर झाली आज एक खूप गांवकऱ्यां मदीं रोष जावपाचं कारण कितें आज जे कोण पळय म्हाजन बिजन म्हणटा चडशे खंयच्याच देवळाचे म्हाजन हे त्या गांवांत रावनात आज 5-10% सुद्दां रावनात सगळे म्हाजे भायर खंय वतात ते मागीर येतात थंय आनी हे करतात दिसता मागीर कोणा लोकांक कितें आमी हांगचे आमचेर हे येवन शाणपणां सांगता ही एक वृत्ती जाली ती थोडीशी ती कोमुनदारी कोमुनदारी जागे पळय आसात ते कोमुनदारी ते तांकां शेर पळय आसा म्हणटात ते एरिये भितर गांवांत नासतात सो ही पळय हे जे पळय कॉन्फ्लिक्ट असा अशे तरेचे कॉन्फ्लिक्ट जावप एकूण समाज रचनेक बरे न्ही सो कशे तरेन ते बरे न्ही आणि अजून एक गोष्ट म्हाका बरी दिसली ग्रामस्थांची सुद्धा की तांणी कसलेच ताका पॉलिटिकल वळण लावपाक दिवना ना पण हे पॉलिटिकल दिसना तुका कांयच म्हाका तरी कांयच दिसना पॉलिटिकल हातून इट इज कटिंग अक्रॉस पॉलिटिकल पॉलिटिकल दिसना म्हणजे एक एक बाजू दुसरे ही एक ऑपॉर्च्युनिटी खंयच्या पॉलिटिशनाक ताची एक कॅपिटल करपाची ऑपॉर्च्युनिटी कित्याक आतां पॉलिटिशियन कसलेय डिफरंसा रावता कसलेय कॉन्फ्लिक्टा रावता पण हातूंत भितर चड पॉलिटिशियन वचपाक शकना वचपाक सोदना कित्याक खंयचोय पॉलिटिशियन गेले जाल्यार आपले हात बाजून घेतलो खंयचे एक फोटक असा इशू की डायरेक्ट हातून वचपाची सर्वसाधारण राजकारणाची हिंमतूच जावचे ना हांव थंय पॉलिटिशियन म्हणून वचू ना हांवें पयलीं स्पश्ट केलें की हांवें कम देर एक थोडा अभ्यास हा म्हजो या सगळ्या विषयाचो मूळ ती देवता आमची सो म्हजो एकूच मुद्दो आशिल्लो की ते देवूळ मालमत्ता मडगची जर तांची म्हणटा आसत तर पयली देवी ती गांवशी आशिल्ली तर ह्याच चार गोत्रांचे कोण लोक आहा हांची मालमत्ता पयली गांवशी असू जाय आशिल्ली वचचे पयली बरोबर ते सोडून वचचे पयली 450 वर्सां पयली ती थंय आसली 450 वर्सां पयलीचे रिकॉर्ड सोदल्यार ती मेळपाक जाय थंय थंय ते कांयच कित्याक जाता तांची तें कितेंच ना विष्णू टोटली तूं एक लेखक आनी तुका ह्या सगळ्या विशयाची एक जाणीव इतिहासा तुका एक क्युरियोसिटी आसा हाजेर खूब कमी अभ्यास जाला पळय अशे तरेचे गोंयच्यो देवी तांचो एक श्रद्धा भाव ताका लागून जोडिल्लीं कळटकच गांवां थंयचे लोक तांचे वेवसाय हे इतिहासीक नदरेन सामाजीक नदरेन खूब म्हत्व आशिल्लें कित्याक अभ्यास जायना एक कांय प्रमाणावर अभ्यास खूब थोड्या प्रमाणाचेर एक दोग्तीक जाणांनी केलो तातूंत पराग परब आसा अलेक्झांडर हॅन ताजो एक बरो अभ्यास आसा सो खूब कमी ताजो अभ्यास जालो हो अभ्यास जाल्लो जाल्यार अशे तरेचे जे पळय वाद जातात न्ही ताका एक बऱ्या नदरेन निकोप नदरेन पळोवप शक्य जाता एकल्या बरोबर कशें आसा पळय गोंय हें अशें आसा गोंयचे भौगोलीक रचना जर पळयली जाल्यार एरियन आनी द्रावीड ह्या दोनूय हांचो पळय मदल्या काळांत घर्शण संगम आनी स्विकार हो ज्या भागांत जाला त्या भागांत आमी गोंय येता मध्य हातून येता आमी भारताच्या मदल्या पट्ट्यान आमी येता बरोबर न्ही सो थंय खूब ह्याची सरमिसळूय जाल्या गोंयांत बुद्धिजमचें व्हडलें प्रस्त आशिल्लें जैन धर्माचें मोठें प्रस्त आशिल्लें नाथपंत तर गोंयांत एका भरान आशिल्लो ह्या वेळार जे नाथपंतान नाय म्हणल्यार हिंदू धर्मा विरूद्ध बंडूच केल्लें मातशें आव्हानूच दिल्लें हो सगळो आशिल्लो आनी त्या बरोबर आमची पारंपारीक लोकदैवतांय आसा सातेरी रोळनाथ ही सगळीं आमची पारंपारीक लोकदैवत पारंपारीक लोकदैवतांतल्यानच हे अशे तरेचे सेन्सेड कितें म्हणटात ताका संस्कृतीकरण संस्कृतीकरण जाल्यार जेन्ना मागीर अभिसरण जालें दोगांचें तेन्ना
जी पूजा चलताली पयली त्या पूजेक एक अधिष्ठान आले मंत्राचे आणि ताका लागून ते ओल्ड घटक बाहेर पडले. सो ताका लागून ताब्यान घेतले पहिली विधी विधान जे आशिल्ले डायरेक्ट सैमा कडेन उलोवप. एक्झॅक्टली सैमा कडेन संबंध थेट साधप मदी कोणूच ना तुका ते घाडी बिडी हे सगळे जे प्रकार हे सगळे पहिले डायरेक्ट थेट सैमा कडेन उलोवपाचे प्रकार सारखे. ते हळूहळू ते ना झाले मागीर एक नवी व्यवस्था आली. ते व्यवस्थेन पहिली सुद्धा देवळांनी सुद्धा कोण ब्राह्मण नसले गुरव असताले. अजूनही काय देवळांनी पंधरा गुरवूच आहात. मागीर ब्राह्मण ही व्यवस्था आली. मागीर ब्राह्मण व्यवस्था येतकच शुचिरभूतपणाचो प्रश्न आयलो. मग आता सातरी देवळांत कोणाक येत नाशिल्ले भितर वचनाका रोजा देवळांत ते कांयच नाशिल्ले. नंतर शुचिरभूतपण ना दुसरे तुम्ही नालेशिवाय वच जायना अमके हे गेले वच जायना मागीर नुस्तें खाले जाल्यार वच जायना सोरो पिलो जाल्यार वच जायना ह्यो शुचिरभूत तेच्यो सगळ्यो कल्पना आयल्यो. ह्यो खंयच ना भायर तूं पळय चडश्यो बरोबर शक्तीपीठा म्हणून आम्ही जे शक्तीपीठा म्हणतात व्हडली व्हडली जी भारतात आहात थंय तुका विचारत ना तू कोण आणि खंयचो आणि किती तू नाला काय कितें सगळे लोक अजून डायरेक्ट तर लिंगाक आणि हांगा आत लावून येतात भायर सरतात थंय काय ना हे गोंयान प्रमाणा भायर चड वाडले. सो म्हणून हांव म्हणतो गोंयान भायर वाडलीच म्हाका कर्नाटका महाराष्ट्राक बी तशें साऊथ इंडियेकूय ते चड जाले. ना एक फावटी ते तूं ऑर्गनायज अशें करता आनी आनी एक मिडलमॅन हाडटा सो मिडलमॅनाक ते काम तयार जाता न्ही बरोबर काम तयार करपाक. हांव इतिहास कित्याक म्हणलो इतिहास जाल्लो जाल्यार एक मरे बरे एक इतिहासीक इतिहासा कडेन आनी सद्या देव देव देवताचो इतिहास बरोवपाक जाता म्हणजे टेम्पल्साचो आनी आतां इतिहास कितें बरोवपा आनी टेम्पल्स म्हणल्यार कॉर्पोरेट जाल्यान बरोबर बिजनेस हावस कशी सामके तेन्ना माजनी कायदो जालो देवळां कांय लोकांच्या हातान उरली दे बिकेम केअरटेकर्स हाजे बद्दल म्हजे व्हडलें कांय म्हणणें ना. म्हजें म्हणणें इतलें आशिल्लें की देव किंवा डेटी ही सर्वसाधारण लोकांच्यो भावना गुंतल्या श्रद्धा गुंतल्या बरोबर. सो जेन्ना त्या डेटी कशेच्यानूय जर ते लौकीक वाडटा इन्कम येता कितें येता निदान तेजो एक पार्ट हे सोशल कामा खातीर जावपाक जाय देवाच्या नांवान जेवण इतलें सुद्दां केलें जाल्यार खूब आशिल्लें आज हांव पळयता इतली महाजन मंडळां आसा मोठमोठी आसा तांचे कडेन लाखांनी न्ही कोट्यांनी पयशे येता भांगराचे कळस घालपाक इतले पयशे येता पूण बाबा आमी एक हॉस्पिटल उभारुया एक शाळा उभारुया एक आमी हायर सेकंडरी काडया हे कोण करना बरोबर हे कित्याक करना म्हजे म्हणणे हे करा तुमी जाल्यार लोकांक कितेंच दिसपा नाशिल्लें. लोक म्हणटात देवी घाल्लो पयसो आमच्याच बऱ्या खातीर वापरता सरकारा कडेन ना इतलो पयसो ह्या देवळा कडेन ना. ह्याच वादा संदर्भात हो आम्ही तुम्ही पळयात पळय विषय काढला तर दुसऱ्या भागात आम्ही उलोवया पण म्हाका एक दिसता की लोकांची पळय जी पॉप्युलर मागणी हांव फाटल्यान कितलीशीच वर्सां पळयता देवळी खुळीकरार चळवळ जाली आमचे कडेन ताजे नंतर देवळाचे वेवस्थापनान महाजन की आमकां दियात म्हणून जाले गरबा कडेन वचपाक दियात म्हणून चळवळी जाल्यो ह्या सगळ्या चळवळीचो राजकीय हेजे पळय कितें रिफ्लेक्शन थंय जावपाक जाय तें जालां ना. ताजें कारण म्हणजे ह्या चळवळी कडेन जे पॉलिटिकल इंटलेक्च्युअल सेन्स घेवन पळोवपाक जाय आशिल्लो आमी तो पळयलो ना. महाराष्ट्रान ही चळवळ जाली महाराष्ट्रान ताजो खूब मोठें परिवर्तन जालें एक आनी त्या परिवर्तनाक खूब जाण ज्योतिबा फुले पासून आमचे सावरकरा पासून ते साने गुरुजी पर्यंत हे खूब जाणांचें योगदान आहा. साने गुरुजीन नाशिकच्या त्या काळाराम मंदिरा मुखार सत्याग्रह केलो की सगळ्या प्रवेश द्या म्हणून सावरकर इतलो तसो तो कट्टर हे पण सावरकरान रत्नागिरी पतित पावन मंदिर बांधले आणि खुद्द ताजी प्रतिष्ठापना एका शुद्राच्या हस्ते केली आणि सगळ्या एका पंक्तीक जेवपाक वाडले बाबूजी किराच्या हस्ते ताणें पतित पावन मंदिराची हे केली. सो ही क्रांती थंय जावपाक पावली. शाहू महाराज येतकच तर खूबच चित्र महाराष्ट्रातले बदलून गेले आणि जे सगळे पळय प्रायव्हेट देवळां अशीच आशिल्ली ही प्रायव्हेट देवळां हांची मागीर पब्लीक ट्रस्ट झाले. महाराष्ट्रात व्यवस्था किती असा आम्ही हांगा मामलेदार जो आहात ताका ॲडमिनिस्ट्रेटर हे म्हणतात टेम्पल्स. महाराष्ट्रात या सगळ्या देवळांचो कारभार पळोवपा खातीर देर इज चॅरिटी कमिशनर स्टेट चॅरिटी कमिशनर डिस्ट्रिक्ट चॅरिटी कमिशनर ताज्या अंडरूच सगळीं देवळां रजिस्टर जाता. आतां थंय पयलीं भशेन तांची इलेक्शनां बी तशीं पयलीं भशेन जायनात बरोबर जे पळय फक्त खाजगी देवळां आशिल्लीं हीं गेलीं सगळ्यांची पंढरपूरचें धर तुळजापूर धर अक्कलकोट धर बाकी सगळ्या संस्थान जे आसा शिर्डी पासून हाजे पर्यंत सिद्धिविनायका पर्यंत थंय सरकार नेमणुकी करता आणि नेमणूक करतना सगळ्या जाती धर्माच्या लोकांक थंय घालता ते नेमणुकांनी बी काय गडबड पॉलिटिकल प्रयत्न करप्शन करप्शन झाला. सो विष्णू बाब आम्ही एका महत्वाच्या विषयाक फुडो करीत आसात
आम्ही पहिल्या भागान आता चर्चा केल्या की नवदुर्गा देवस्थाना संदर्भात जे किती विषय असले ते, पण गोयची एकूणच देवळां ती सोशल कितली, इतलो पैसो येता, इतलो भांगर येता, आणि हे भांगराचो उपयोग लोकां खातीर जावचो, समाजा खातीर जावचो, ही समाजभिमुख देवळां आसची आणि लोकांक तातूंत चडांत चड सक्रीय वांटो घेवपाक मेळचो अशे तरेचे एक उमाळे सगळे कडल्यान आमकां आयकूंक येतात. आमी फुडल्या भागांत त्याच विशयाचेर चर्चा करपाचे आहात. आमी थोड्याच मिनटांनी एक लांबसो ब्रेक घेवन परत येवपाचे आहात. खंयच वचू नाकात, आमी रोखडेच परत येतात. नमस्कार. लोकशक्ती कार्यावळीन परतून एक वेळ तुमकां सगळ्यांक येवकार दिता. मडकयच्या नवदुर्गा देवळा संदर्भात कांय वाद निर्माण झाल्यात, मोर्चा काढला आणि एक तरेचे एक गोंयान भितर एक राजकीय सामाजीक अशे तरेची एक अस्वस्थता निर्माण झाल्ली आमी पळयतात. त्याच विशयाचेर चर्चा करूंक हांगा विष्णू सुर्या वाघ, गोंय विधानसभेचे उपसभापती आणि सोशल ॲक्टिविस्ट प्रभाकर बाब तिंबले आमी हांगा जमिल्ले आसात. आमी एकूण मिळून देवळांनी जे सामाजीक अभिसरण जावपाक जाय आशिल्लें तें जावपाक अपयश आयिल्लें गोंयचे मुक्तीनंतर आमी पळयतात. आनी जे समाज देवळा कडेन संबंदीत आहात, देवळाच्या वाठारांत रावतात, तांचे भितर एक अस्वस्थता, एक असंतोष हो आमी जाल्लो पळयतात. ताका एक राजकीय रुपूय येवंक शकता, एक जातीय संघर्श जावंक शकता, आनी तो जावचो न्हय हाचे खातीर आमच्यांनी कितें करूं येता हाजी चर्चा आमी चलयत आसात. आनी तातूंतल्यान कांय जे मुद्दे जे मुखार आयिल्ले आसात, तातूंत भितर तुमी सांगले तशें की देवळाची ही मुर्ती, ताका शेकड्यांनी वर्सांची परंपरा आसा, ताचे भोवती एक श्रद्धा निर्माण जाल्ली आसा, आनी ती बरी सुंदर मुर्ती कित्याक पेल्यान काडून नवी कित्याक हाडची अशे तरेचे. पूण आनीकय एक म्हत्वाचो मुद्दो हे संदर्भात म्हाका स्वतः नोट जाल्ले आसात. आमचे कितलेशे प्रज्वल साखरदंड सारको मनीसय ताजेर खूब आवाज उठयता, तो असो की बरी देवळां आमची आशिल्ली, 400-500 वर्षां पूर्वीची परंपरा आशिल्ली देवळां मोडून ती काँक्रीटची स्ट्रक्चरां निर्माण जाल्ले आमी पळयता. कितलीशीं देवळां स्वतः हांव गेल्ले म्हाका सामकें वायट दिसता की कितें सामकें बिभत्स रूप आशिल्लें, कित्याय कितें वयर हें लायल्यात, सारकी लायट सारकी ना, सिस्टम म्हणजे बरें जें कितें आशिल्लें तें मोडलां, आनीक कित्याय कितें स्ट्रक्चर उबी करप आनी त्या दोळ्यांक सुद्दां बरें दिसना. हें जें पळय कितें आसा, हाजोय बी तुका केन्ना राग येना विष्णू बाबा? ताचें कारण एकूच आसा, राग येता, पूण ताचें कारण एकूच आसा, एकूच कारण, ताका दुसरें कांयच कारण ना. तें म्हणजे देवळाच्या फंडपेटीन जमा जाल्लो अतिरिक्त पयसो, ताजो विनियोग कसो करचो हेजें तुमकां कळना. तेन्ना देवळाचें हें मोड, तें मोड, थंय मोड, हो दिपस्तंभ उबार, दुसरो घाल, आनी व्हडलो घाल, सभागृह व्हडलो कर, ही सगळीं कामां चलता. तो पयसो सोशल कामां कित्याक घालना तुमी? नवी पालखी भांगराची एकूच हांव म्हत्वाचो मुद्दो म्हणटा. तूं सामाजीक अभिसरणाचो एक हें मांडलो पळय, सामाजीक अभिसरण कित्याक जावना म्हजे दृश्टीन एक समाजशास्त्राचो अभ्यासक म्हणून हांव पळयता न्ही, तेन्ना एकूच कारण आहा ताचें. आजूय बीन महाजनाच्या मदीं आनी बाकीच्या बहुजना मदीं जो प्रोग्राम, जो एक गॅप पडिल्लो दिसता आमकां, एक दरी निर्माण जाल्या. ही दरी कित्या खातीर जाल्या, ताचें कारण हें का, तें म्हणजे आमच्यो मठ संस्था, कळ्ळें न्हय? आतां देवळांनी जे इनवॉल्ड कोण आसा, मागीर तातूंत भितर सारस्वत आसा, दैवज्ञ आसा, नायक आसा, कार्वी आसा, गावडा आसा, बाकीचे आसा, इतर सगळे बाकीचे 12 बलुतेदार आसा, हे सगळेच लोक हिंदू, बरोबर? पण ते बाकीच्या हिंदू काय धर्मपीठ ना. हय, सारस्वत आसा, तांकां एक एक धर्मपीठ आसा आपले. ते जे धर्मपीठ आसा, सारस्वत हिंदू हे लोक हिंदू, ते सारस्वत धर्मपीठ आसा ते हिंदू, पण बाकीच्या हिंदूंक थंय जागा ना किंवा थंय तांकां स्थान ना. ते स्वामी आमचे कडेन वतना बाकीच्यांचे कडेन केन्ना, सो तांकां बाकीच्या कडेन पळोवचें पडटा. पण स्वामी निर्माण जाले न्ही, ते जाले, पण ते जाले तांकां अधिकृत मान्यता ना. मान्यता कोणाक आहा? करवीर पिठाधीश आनी कोण द्वारका पिठाधीश, हे जे शंकराचार्य परंपरेन चलत. मान्यता खरी कोणाची असतात? ज्यांचे ताच्या फाटल्यान चड लोक, तांकां चड मतां, मान्यता न्ही. आज तुका पळय सांग, तुका ते नॉर्मली ते तांचे जे पयलींच्यान हे चल्ला प्रचलित हे की वाद जालो जाल्यार खंय वचप, सो तेन्ना हे शंकराचार्य नियुक्त केल्ल्या पळय तांचे कडेन लोक वता. एक सांग म्हाका, हाजेर विश्व हिंदू परिशदेन कळ्ळें का जे आमी पॉलिटिकल चड वता आनी पूण ते म्हणटा न्ही कितें, हम सब हिंदू आहे, हम सब एक आहे, सो हे स्टेप पळय हा प्रोग्रेसीव स्टेप हे विश्व हिंदू परिशदेन घेवपाक शकता. तेच म्हणटा जेन्ना विराट मोर्चा येता न्ही उपस्थित, हिंदूचो विराट मोर्चा हाडटात ते, मागीर खंयचे खंयचे स्वामी हाडटात, धर्मेशानंद आनी कोण खूब हाडटात, आमचे हांगचे ब्रह्मेशानंद आनी कोण, नाणीज महाराज, तांकांय बी आपयतात, तांकांय बसयतात. मागीर ते गोकर्ण पर्तगाळ मठाधीश आनी कळ हांकां जर कितें हाडलां की ते येनात, हो प्रश्न आहा न्ही. करेक्ट, म्हणजे ते हिंदूंक रिप्रेझेंट करता काय ना हो मूळ प्रश्न. ते करता रिप्रेझेंट जाल्यार ताणें हिंदूच्या व्यासपिठार ताणें येवपाक जाय.
विष्णूजी सांगपाचो दुसरो अर्थ असो की काय जाती धर्मा परस व्हडले जाले म्हणून अभिसरण जाऊ ना, अभिसरण जाऊ ना कित्याक आता सुद्धा हे केसीन ते म्हणतात आम्ही आमच्या स्वामीची परवानगी घेतल्या, पण जेव्हा तुमचो तुमचे स्वामी जेव्हा हे लोकांना लागत ना तेव्हा तुम्ही परवानगी घेतल्या ना त्या लोकांना कित्याक पडला बरोबर. ऑन द कॉन्ट्ररी हे केसीन करवीर पीठाचे पळय शंकराचार्या तांणी दोन पानाचे एक हे बरोवन दिलां निर्वाळपत्र ह्या कमिटी कडेन की ही ताणें एक मनीस धाडलो थंय गणेश शास्त्री द्रवीड म्हणून जो काशीचो ब्राह्मण तो गोंयांत आयलो ताणें मुर्तीची सगळी स्टडी केली वचून रिपोर्ट दिलो आनी बेज्ड ऑन दॅट ते करवीर भटाच्यान एक हें दिलें की मुर्ती इतली बरी आसा इतली सुंदर आसा आनी इतली पवित्र आसा की मुर्ती बदलपाची कसलीच कारणां आपणा तरी दिसनात ह्याच मुर्तीचेर हें चालू करचो मंगलार्चन अशें ताणें बरोवन दिलां बरोबर. तरी ते मानिनात आतां ह्या लोकांचे सद्या तेवटेन आसा जर तुमी खंय तरी बसून म्हजे म्हणणें कितें तुमी बसात तरी महाजन ग्रामस्थ बाबा दोघय बसात वांगडा डिस्कस करात हो इशू डिबेट करात. म्हाका दिसता हाजे वेल्यान हाजेर सांगता हांव की हो पळय इशू पळय जालो न्ही की फक्त प्रूव करपाक की टोटल मालकी आमची टोटल मालकी आमची म्हणजे सगळी मालकी आमची म्हणजे मूर्तीची पसून मालकी आमची तुमकां जाय जाल्यार तुमी पुजा आनी तुमी जाल्यार तुमी भक्त जायना जायनाकात तुमची न्हीस तें म्हणजे अशी क्लॅश पळय आसा न्ही ते देवी कडेन करचे न्ही अशें म्हजे मत. लेट इट बी मोर मॅच्युअर मॅच्युरिटी दाखोवची मॅच्युरिटी बाकीचे वेवस्थापन पैशांची उलाढाल तुमी तुमची सदां सदां भशेन करात पूण हांगा मॅच्युरिटी तर दाखयली न्ही सगळ्यांक बरी सगळ्यांक बरी. परत तोच प्रश्न देवळा संदर्भात अशे तरेचे पळय जेन्ना निर्णय घेतात अशे काय गव्हर्मेंटाची कमिटी ना जशें आतां पळय हेरिटेज झोन्स आसतात की बाबा अमक्याक हात लावपाक मेळटा अमक्याक हात लावपाक मेळना अशे तरेचे गव्हर्मेंटा कडेन काय ना की जी ठरयता की जर मुर्ती जर खरीच 500 वर्सां पयलींची आसा किंवा देवळाची ही जी पळय रचना आसा एक 400 वर्साची एक आर्किटेक्चरल म्हत्व आसा ताका हात लावप ना अशे तरेचे ना. ती हेरिटेज म्हणून जर नोटिफाय तर केल्या सरकारान तर मागीर ताका चेंजीस करपाक मेळना नोटिफाय करपाक म्हणजे ते कोणें एप्रोच जावपाक जाय बाबा ही इतली वर्साची प्रूव करून कोणें मागीर तो सरकारी ताजेर कमिटी बसयता ताजेर ताजे मागीर एनालिसीस जाता मागीर ती नोटिफाय जाता नोटिफाय जाली म्हणटकर एक्चुली कितें ती सारकी मेंटेन करपाक ताजे खर्च बी जाल्यार सरकार करता मेंटेनन्स ऑफ हेरिटेज हय जिजस बाजिलिका ताजे फुडली जी आमची आसा ह्यो सुद्दां नोटिफाय जाल्या थंय तुका कांय करूंक मेळना आमकां सुद्दां अर्धो भाग थंयचो एएसआयच्या ताब्यात आसा स्टेट सरळ सरळ चर्च आनी एएसआय सप्तकोटेश्वर मंदीर ते नोटिफाय जाल्ले आसा कळ्ळें न्ही. सो ही नोटिफाय जाली न्ही कांय देवळां आसा पूण आतां परत हातूंत भितर एक राजकीय प्रश्न येता राजकीय प्रश्न निर्णयाचो तूं स्वता जरी आमदार फाटल्या 4 वर्सां जरी आसलो तरी तुका एक राजकीय तुका एक पार्श्वभूमी आसा तुका दिसना की हो प्रश्न सरकारा कडेन हाजे पयली गेला की अशे तरेचे लोकांक विधानसभेन हांवें एकदांच इशू काडलो विधानसभेंत अशें सहज चर्चा येताली तेन्ना एकदां हांव फटकून उठलो आनी हांवें विचारलें की बाबा न्ही म्हजो एक डावट आसा म्हजो महाजनी कायदो आसा ह्या महाजनी कायद्यान महिलांक कितें आसतना ते कित्याक दिवचे न्ही अर्थान मागीर तेन्ना आमचे सीएम म्हणपा रे हो सामको स्फोटक इशू तो आनी आतां उलोवपाक जायना म्हणपा रे आनी तो बंद केलो अशे तरेन पण नवी पयलींच्यो प्रथा परंपरा आज उरना आज आमी इतले प्रगत जाल्या की कोर्ट पळय हांगा सद्या होमोसेक्शुएलिटी आनी लेस्बियनाचेर निर्णय दिता बरोबर न्ही लिव्ह इन रिलेशनशीपचेर कोर्ट निर्णय दिता जो समाजाच्या दृश्टीन गलीच आनी त्याच ज्यो गोश्टी आशिल्ल्यो ताजेर मनशाच्या मूलभूत स्वातंत्र्याचेर कोर्ट निर्णय दिता मनीस मागीर कोणूय आसूं तो ताका आपलें मूलभूत स्वातंत्र्य एक्सरसायज करपाचो रायट आहा म्हणून आनी मनीस म्हणून तो रायट आमकां दिवपाक जाय म्हणून बायला विशय काडलो आनी ताणें तें पळय तेंच तें आतां लोकशाही आयली म्हणटकर हुकुमशाही ना पूण हुकुमशाही एकच कडेन आसा आनी ती धर्म आसा त्या खातीर ताका सगळे भितात ताका हात लावपाक सगळे भितात अनटचेबिलिटीज धर्मा कडेन ताका जर हात लायलो लोकांचे लोक खुबळटले एक बदल पळय राजकारणी हात लायनात कारण समाज खुबळटलो एक एक आतां सरळ सांगपा म्हळ्यार जी पळय देवळां आसात देवळां कितले अंदाज एक 500 देवळां आमचे कडेन तातूंत भितरली देवळां खंयची तातूंत भितर 50-60 सारस्वतां कडेन आसात बिगर सारस्वत जे समाज आसा तातूंत भितर 175 देवळां आसात हो एक रफ फिगर 175 आनीक अशी काही देवळां आसात आनीक देवळां आसात आनीक एक 100 देवळां अशी आसा तातूंत मिक्स
वेगवेगळे समाज एकटे येऊन ती चलयतात अशी देवळं आमच्या गोयात असतात असा पण ती बिगर सारस्वत देवळं पण असतात थी पसून असलीच ट्रेडिशन हा म्हणजे जी पण डिस्क्रिमिनेटरी हा ती चालू हा की तांची भेट ते म्हणतात पण ही वडली जात आणि ही खालची जात आमची मध्ये हा तसे म्हणतो की जर राजकारणी जर या संदर्भात ठोस भूमिका घेऊन भितात राजकारण्यांनी हाजेर भूमिका घेवप न्ही म्हजे कोतान सांगता हातूंत भुमिका घेवप म्हणटा ती जे कोण पळय सामाजीक पळय लिडर्स पळय आसा ताणी एक ताणी दुसरें आतां हे पळय पिठाधीश नाल्यार स्वामी पळय आसात आमकां जर तर एक बरो सोशली ओरिएंटेड स्वामी मेळ्ळो हाजे फुडें जसो आतां आमी म्हणटात नवो पोप आयला आनी तो वेगळे भशेन चिंतता तो एलजीबीटी रायट्सा भशेन वेगळे भशेन चिंतता तो तुगेले डार्विन्स थिअरी आनी हे आतां ते हा अरे लागता मान्य करपाक लागला मिन्स टोटली मातसो विज्ञान हे एक्सेप्ट करपाक लागला आनी असो म्हणजे चेंजीस जातात तशें आमकां तर चेंजीस जर स्वामी तर मेळ्ळे तर ही चेंज जावपाक शकता जेन्ना आमी राजकारणा यो म्हण सांगतात तेन्ना हातूंत भितर पेट्रोल चड पडटले उजो चड पडटलो धार्मीक गोष्ट म्हणली धर्म गुरुनीच ती सेटल करपाची तांकां ते ओरिएंटेशन म्हजो एक स्ट्रेट क्वेश्चन आसा बायलांचो विशय कळ्ळो आतां कांय प्रमाणांत विष्णूय म्हणटा की सारस्वत हे दिशादर्शक न्ही तुम्ही जेन्ना सारस्वत जेन्ना कितें बरें पावलं घालतात तेन्ना बाकी समाज फॉलो करता सारस्वता भितर शिक्षणाचें प्रमाण एक परंपरा आसा इतलें बरें शिक्षणाचें बायलो शिकल्यात बायलो प्रोफेशनल जाल्यात एक असो आवाज कित्याक येना जातूंत भितर सारस्वताची बायल सांगता की ह्या देवळांनी फक्त तुमी चलोवप आनी तें फक्त गोत्राचें नांव घेवन तुमी चलोवप दादल्यांनी कारण बायलांचें गोत्र बदलता म्हणटा ते दादल्याचें बदलना म्हणून आमकां कमिटीचेर घालपाचें अशे तरेचो आवाज कित्याक येना बायल की बाबा आमकां वी हॅव रायट बिकॉज शिक्षणान आमकां म्हणल्यार आमकां हें दिलां कितें दिलां टॅक्नीक दिल्या जोडपाची पूण आमकां तशें विचारांनी सुशिक्षीत केलें ना जोडत आसता कांय समाजा भितर अजुनूय भंय आहा की नाका बाबा कटकटीन पडप कटकट अशी न्ही कोणाकय म्हळ्यार आसती थी पळय धर्मा जें पळय चल्लां तें तातूंत भितर प्रश्न विचारप न्ही बाकी सगळे कडेन प्रश्न विचारले जातात आतां तूं म्हणटात शिकिल्ल्यो दादल्यान शिकिल्ले आमी शिकिल्लो समाज आसा आनी एक जर ते फॅमिली भितर इवन एक तर इंटर कास्ट जर लग्न जर जाता बरोबर कळ्ळें धातल्यो आठ ओपोजिशन आसतल्यो बरोबर दोन म्हणटल्यो ओके बिकॉज देट मिन्स त्यो दोन खऱ्यो सुशिक्षीत बाकी आठ आसतल्यो आनी एक चल्लें म्हण आठ म्हणटा झगडी आसतली आनी मागीर तरी पूण भुरगीं लग्न जातात आनी मागीर तांगेती जेन्ना पळय कितें पळय भुरगीं पळय जातात तेन्ना मागीर अंडरस्टँडींग आतां हांव आमचे कडेन दुसरे देवळांचे पूर्णता समर्थन करपी मनीस ना सो एज अ डेवल्स एडवोकेट म्हणून म्हाका एक प्रश्न करून दिसता की हांवें म्हणलें तशें सारस्वता कडेन 50 देवळां आहात बिगर सारस्वत ज्यो पळय कम्युनिटी आहात गोंय तांचे कडेन 175 वयर आसात अशे तरेची सुदारणां तांकां जेन्ना दिसता की सगळे कडेन जावचें बिगर सारस्वत देवळांनी कित्याक जायना एक कडेन तरी सुद्दां आवाज उठिल्लो कित्याक लक्षात हें कितें आसा फरक कितें आसा उच्च वर्णी एक मेंटेलिटी ती अमूक जातीकच आमकां लावपाक मेळना सगळेच सारस्वत इतर जाती हें कडेन अशें ना सारस्वता मदीं प्रोग्रेसीवूय खूब आसा बरोबर आनी हाज्या पयलीं खूब जाण जावन गेल्या खूब जाणांनी प्रोग्रेसीव चळवळी स्टार्ट केल्या पण तरी तांचो आवाज जनरल तांच्या कम्युनिटी मदीं सदांच एक तर कुशीक दवरला किंवा भायर काडून दवरला बरोबर ही जशी हिंदू मदीं तशेंच कॅथलिकां मदीं आनी तीच गोश्ट मुस्लिमां मदीं म्हणजे खंयच्याच धर्म हातूंतच्यान पयस सुटूना हांगाच जाता कितें आतां इतर जे समाज आसा इतर समाजा मदीं दोन प्रकार आहा एक म्हणजे उच्च वर्णीय बहुजन आणि दुसरे निम्न वर्णीय बहुजन उच्च वर्णीय बहुजन म्हणजे जे खानदानी शाण्णव कुळी ब्याण्णव कुळी आपली कुळां मेजता पळय ते सगळे दे आर ऑल अवे फ्रॉम बहुजन ह्याय लोकां आतां खूप मोठी देवळां आहात जी जर तूं बाकीची म्हणत मोठी देवळां म्हणजे प्रचंड उत्पन्न येवपाची जाल्यार ती दुसरी हे लोकांनी जातना आनी जे बाकी लोक आसा देवळां पळय हांगा एक जर उत्पन्नूय ना थंय कांय ना किंवां ताचे व्हडले अशें तूं म्हणू शकना की बाबा हे घडघडटा मोठें देवूळ अशें कांयच ना इट इज नॉट एट ऑल ल्युक्रेटीव्ह हे मरे हे चलतलेच राजू हे चलतलेच आमकां म्हाका दिसता आनी 30-40 वर्स रावची पडटली वेगळी जनरेशन येता पण वेगळी जनरेशन येता तेन्ना ते देवळा कडेन पळयत तेन्ना इतली म्हणल्यार इतली सिक्रेट आनी ते हात लावपाची अशें म्हणून पळयना ते मोड सायंटिफिकली देवळा कडेन पळयता आमकां ताका रावचें पडटलें बौध धर्माचो विचार मात सतत पेरचो पडटलो
प्रबोधन धार्मिक प्रबोधन पाहिजे हे प्रबोधन करपी आमकां फुडारी जाय आज बरोबर सामके सारखे न्हय सामके समजा आता या 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 वादाच्या नजरेन हांव या वादाकडे विधायक नजरेन पळयता या चर्चे कडेन न्हय बी इतल्या खातीर की देवळां इल्ली चड सक्रीय जावची लोकांमध्ये वचची आणि लोकांमध्ये आपल्याक आपल्याक पळय जो किती इन्कम आहे ताजी 3% सुद्धा जर रक्कम जर खर्च झाली तर बरे बरे तरेचे कल्चरल ॲक्टिव्हिटी करू येतात हेल्थ कॅम्प्स घेऊन येतात लोकांक फुकट वकलां दिवपाचे करू येतात गांवच्या लोकांचे संबंध वर्षाक एकदा पूर्णता आरोग्य तपासणी करप शक्य आहे आणि म्हणजे हॉस्पिटल काढप 3% ॲक्च्युली सगळो खर्च असल्या गोष्टीचे करपाचो मिनिमम तुक पै विधी पै खर्च पै जाय मिनिमम पारंपरिक आणि जे देवाची पारंपरिक देवाची देवळ हांच्या परस जी संत पै झाले जे कोण सेंट्स आधुनिक हे किद्याक पॉप्युलर झाले कित्याक तांणी आपले भक्तगण निर्माण केले आणि जे जे हातूंतलो एक अमुक टक्के वाटो हो समाजकार्याक दिलो म्हणून आता पळय जो साईबाबाचे देवळ हा सगळ्याक जाता सत्यसाईची खूब झाली पण सत्यसाईन पुट्टा पार्थी आणि हे सगळ्या हातून भरपूर ताणें किती किती केले शेगाव गजानन महाराज ट्रस्ट आहा ते ट्रस्टाच्या माध्यमातून आज पॉलिटेक्निक झाले कॉलेज झाले मेडिकल कॉलेज झाले डेंटल कॉलेज झाले हे सगळे थंय आज उभे झाले हाजो फायदो कोण घेता जनरल लोक घेता सो म्हणून ते पॉप्युलर झाले त्या खातीर तांचे अन्न छत्र थंय तू केन्नाय वच पॉप्युलर मागणी विष्णू भगवान म्हणले हा तुका एक स्ट्रेट क्वेश्चन विचारता बाकी समाजाचे सोड सारस्वत समाजा खातीर सारस्वत इतले पैशेकार देवळां ताणें कित्याक एक उपक्रम चलयलो ना पूण तूं म्हाका कित्याक विचारता तें दिसता तूं म्हाका सारस्वत तूं म्हाका सारस्वत म्हणटा विचारता खबर नाल्यार सांगता हांव सारस्वताचे कपडे जन्माक पळय बुद्धी आयली न्ही तेन्ना सारस्वताचे कपडे काडून हांवें केन्ना कशी उडयले सारस्वत म्हाका सारस्वत म्हणून मारना सोशल ॲक्टिव्हिस्ट इतलो पैसो असा तो बरे तरेन वापरपाक जाय कारण पैसो जर इन्व्हेस्ट बरे तरेन केलो ना जाल्यार पैसो ताजो व्हॅल्यू वता फक्त भांगर घेवप भांगराचे कळस करप भांगराचे ना कितें केलें ना म्हणल्यार मे बी ते विजन तकल्याक येना कारण देवळाक एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन फाटले 50 वर्सां पयली सुरू केल्यो ज्याने हॉस्पिटल सुरू केली ज्याने अशे तरेचे आरोग्य तातूंतल्यान अनेक पैसो जनरेट झालो हे केन्ना जातलें खंयचे एक अशें मोठे देवस्थानान आमची जी पळय ट्रेडिशनल देवस्थान सुरू तर केली मागीर कॉम्पिटिशन जातलें मागीर ताजे परस आमी बरो करतलो ताजे परस आमी अशें कोण एक तर फुडाकार घेवपाक जाय बरोबर कोणें घेतले आतां तो माड्डोळ घेतले आतां रामनाथ घेतले आतां कळ्ळें कितें म्हणटा मंगेशी घेतले आतां कोणें एकट्यान घेवपाक जाय एकट्यान घेतल्या पुरो सगळें आतां 5 वर्सां जाली म्हणप आनी वर्चस्ववाद हो खूब व्यापक आसा आणि ताजे परिणाम खूप भितर जातात कळ्ळें न्हय सो ताज्या खातीर खूपदां कांय गोष्टी मनांत आसून कांय लोक करिनात पूण विष्णू आनी एक तुका सांगता दुसरो चर्चा करता तेन्ना देवळी खुरी करा चळवळ एक गोंया भितर देवळां बद्दल एक असंतोष आमकां गांवांत रावपी लोकांक दिसता बहुजन समाजा दिसता पूण देवळां खुरी करा चळवळीकूय सपोर्ट मेळना पळय सपोर्ट ताका मेळूना कित्याक ताका सुद्दां कारण देवळे खुरी करा चळवळीचें तूं कारण मीमांसो करता न्ही तेन्ना अशें दिसता मागीर तुका की ही केन्ना ही जेन्ना पळय पतीत पवन मंदीर खोले करा म्हणून जेन्ना हो झगडटालो साने गुरुजी झगडटालो काळाराम मंदीर ओपन करा किंवा तेन्ना ते ओके आशिल्ले आयज तो मुळांत काळ उरूना आज लोकांक मूर्ती पुजा जाय काय ना होच मुळांत प्रश्न खुबशे जनरेशनाक ही मुर्ती पुजाच नाका ते म्हणटा देव मुर्तीन कित्याक पळोवपाचो जर संतांनी सांगलां देही देव का पाहना म्हणते मनीस मनशामध्ये देव पळय मूर्तीची पूजा कित्याक करपाची मूर्ती आमकां इंट्रेस्ट ना हे आयच्या कदाचित फायच्या जनरेशनचे हेच म्हणणे असतले हांव देवळान वता देवभक्त अशें म्हणपाक ना म्हाका असो तसो हांव पुजा पाठ कांयच मानना आनी मुर्ती पुजा मुर्तीचे हेवूय हांव म्हाका तशें व्हडलें कांय पडूं ना म्हजी आसा ती भितरली साधना आपले भितर जे कितें चैतन्य ताका वळखप थंय देव आहा सारको आनी दुसऱ्या मदीं आहा पळय तातूंतले वळखप बरोबर न्ही निदा फाजली बाबडो कालूच हे जालो ताजो एक बरो मार्मीक दोह आहा तो की मागीर देवळाच्या ह्या भव्यतेचेर मशिदीच्या तो म्हणटा राह मे मस्जिद देख कर बच्चा करे गुमान राह मे मस्जिद देख कर बच्चा करे गुमान
अल्लाह तेरे एक को इतना बड़ा मकान देवळाचे आणि मशिदीचे आणि इगरेजी सॉरी झाले इतल्यो प्रॉपर्टी हा बरोबर त्याचो मालक देव ताका देव भोगू मेळना ताच्या नावावर भोगता वेगळे भोगता आणि तसो विनियोग जो गरीब लोकांचे जाय तो जायना. सो ह्यो चळवळी आता फुडे पैसे चलतल्यो देवळा संदर्भात लोक एक तर सारखे दुर्लक्ष करतले काय देवळांनी चढ लोक वसत रावतले कारण आम्ही पळत आहोत लोक आम्ही एक 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 शिक्षित समाज देवळांत वसना देवाक मानना पण देवा फाटल्यान लागपी आम्ही पळले मुंबई सिद्धिविनायक देवळा फाटल्यान लाईन वाचत वाढत असा ताजे कारण म्हणजे भक्ती परस भिरांत चढ हवी झाल्या भक्तीचो भाव कमी हा सामके भिरांत की हा बाबा ना म्हाका कोण तरी जाय राखंडा जे मनशा कडेन चड असा तो चड भिता चड भिता ना ना मनशा कडेन काय ना तो भियस ना प्रोटेक्ट करपाक जाय असे म्हणता पण ते सगळे चड झालं ताज्या खातीर आता पळय हाली सगळ्यांत बरकत कोणाक आयल्या लेट अस स्पीक व्हेरी ओपनली सगळ्यांत बरी चलतात ती म्हणजे साईबाबाची मंदिरां सगळ्यांत बरी चलतात ती मारुतीची मंदिरां बरोबर आणि महादेवाची मंदिरां बरोबर न्ही ही सामकी बरी मारुतीची जर तू खंय जर घाले तुवें ते दोन तीन वर्सां भितर ते बरे चलपाकच जाय आणि पळय अपर मिडल क्लास पळय असा ते आता नवे नवे स्पिरिच्युअल प्रोडक्ट्सा कडे वतात म्हणजे किती असे हय आम्ही धार्मिक नी पण आम्ही स्पिरिच्युअल म्हणजे आम्ही शिकले आम्ही आम्ही धार्मिक नी पण आम्ही स्पिरिच्युअल स्पिरिच्युअल म्हणल्यार एक स्पिरिच्युअल म्हणजे एक नवो नवो शांती म्हणा स्ट्रेस वाढले म्हणा पण परत आम्ही तुम्ही पॉलिटिकली लोक जे पळय असतात बरे तरेन लोकांक शिकयनात किंवा तुम्ही सामाजिक जे पळय सगळ्या धर्माच्या बाबतीत पॉलिटिकल लोकांनी किती शिकवायचं ना. पण हा तुमका जेव्हा कायद्याचा प्रश्न येतो फॉर एक्झाम्पल चार वर्ष पहिले एक न्यूज आयली की सेंट्रल गव्हर्नमेंटान व्हेरी स्ट्रिक्टली घेतला रस्ते कुशीचे पळय जितली पळय देवळां हे कोण उडयात रोखडी आयडेंटिफाय झाली. हांगा पणजेन भितर सांतिनेज गव्हर्नमेंट क्वॉटर्साच्या बाहेर एक लहानशी मूर्ती आशिल्ली ताचे आता देऊळशे जावपाक पावला लोक तातून हाडून दूद रकयतात ते दूद कितलेशे लिटर 25-30 लिटर दूद रेबो जावन ताचे गटारांत वता पयसो कोण तरी खंय एक पीड वर्ड इंजिनियर आनी थंयचे दोग जाण हस्तक ते येवन ते पयशे दिसांतल्यान तयार हळू लिपोवन व्हरतात. सो हे सगळे म्हणजे एक नाटक पयशांचे आनी एकूण वेवस्थेचे हाका कोणे तरी आदर दिवपाक नाका. एकीच जात जाण सांग तुका जेन्ना हे रिलिजियस ताका हे म्हणटात कॉम्पिटिशन कितें म्हणटले सर्त स्पर्धा स्पर्धा रिलिजियस स्पर्धा. सो जेन्ना रिलिजियस स्पर्धा जाता तेन्ना मल्टिप्लायड जायत रावता. आतां तूं म्हणटा कितें रस्त्यार वेगळेवेगळे घुमटी येता कित्याक आतां जे पळय आतां हिंदू आसात म्हणल्यार फंडामेंटलिस्ट हिंदू तेच म्हणटा फंडामेंटलिस्ट हिंदूस पळय ते म्हणटात आं आतां ती खुरीस येता म्हणजे आमगे तितली यू शूड मॅच बाय घुमटी खुरीस मॅच बाय सो एवरी क्रॉस इज मॅच बाय घुमटी अँड एवरी घुमटी इज सुपर मॅच बाय अनदर क्रॉस अशें तें वाडत वता. सो या हे कॉम्पिटिशन लागून हे जाता स्पर्धा सो इट इज जस्ट लायक सगळे बरोबर आसा पण कोणे तरी हाचेर आवाज उठोवन एक चळवळी जावपाक जाय ती दुसरी बाजूच जायना न्ही किंतु हिंदू जनजागृती म्हणतात एक गणपतीचे जर एकटे कोणे बारीक चित्र काढत न्ही ताक त्या आर्टिस्टाक मारपाक धमक्यो ताज्या आंदोलनां दुसरो पळय जो कितें तुम्ही तुमचे सारखे विचारवंत जो पळय घटक आसा तो आवाजच उठयना आवाज उठयत न्ही आवाज उठयत आवाज उठयन जितलो प्रभावी आवाज उठोवपाक जाय कारण हे सगळे प्रभावी आवाज म्हणतो केन्ना जाता राजू प्रभावी आवाज म्हणतो जाता जेन्ना एक एक्टिविस्टच न्ही बाकीचे जे पळय समाजा पळय घटक आसा धरया मिडिया मिडिया खंय तितलो आवाज उठयत तर मिडिया सांगता नॅगेटीव्ह जनजागृती पळय जाता हिंदू जनजागृती समिती तांकां चड कॉलम सेंटीमिटर मेळटले बिकॉज मिडिया मिडिया म्हणजे हांव तुजे विशीं उलयना जनरल मिडिया म्हणजे तूं स्वताचेर घेनाक ते जनजागृती कितें नॅगेटीव्ह जाता ताका 7 कॉलम आनी कोणें कितें तर मातशें वेगळें काम जर केलें कोणें तांकां जर आपल्याक टक्कर दाखयली ताका अशें ल्हान म्हण ताका हिरो करप आमी जनजागृती जी फ्रिडम ऑफ एक्सप्रेशनाचेर अटॅक करता तांकां आमी हिरो करतात आनी जे तांची झुजतात तांकां आमी हिरो करनात कळ्ळें तुका म्हणजे ओके ते झुजले व्हडलो प्रभाव पडला फाटल्या कांय वर्सांत तुवें मान्य करतलो की आमचे विचारवंत किंवा बुद्धिवादाचो पळय प्रभाव समाजाचेर आशिल्लो किंवा लेखकांचो तो उणो जायत गेला ताका लागून ह्यो सगळ्यो पयशे कितें फालतूगिरी हांव परत मिडिया म्हणटेन्ना हांव मिडिया इन ए वायडर सेन्स म्हणटा तूं आतां इलेक्ट्रॉनीक मिडिया घे सगळी सिरियस इलेक्ट्रॉनीक मिडियाची येता ती पळय सगळी सिरियस लोकांक फाटल्यान व्हरपाची
एक फुडें प्रोग्रेसीव विचार करपाचे एक सिरियल दाखय तूं म्हाका पॉप्युलर सिरियल 180 चॅनल आसात 180 खंयच्याय चॅनलाचे दाखय म्हाका एक सिरियल वेर फाटी वरतात लोकांक म्हणल्यार फाटी काय बरें आशिल्लें हे काय बरें फाटलें बरें आशिल्लें सोडून दी पण सगळं अंधश्रद्धा धार्मिक चॅनल असता जे उलयना आय एम टॉकिंग ऑफ नॉन धार्मिक चॅनल परत तुम्ही फायनली सदांच आम्ही मीडिया बॅशिंग किती झालं नॉट मीडिया बॅशिंग व्हॉट यू एक्सपेक्ट विचारवंत खूप गरबा लहान लहान आता देवळा बस स्टँड उभं राहून सदा बोळ मारीत राहप देवळा संदर्भात प्रश्न लोक उलयना निरीक्षण सांगता या संदर्भातलो सगळो उपदेश सगळी वाट ही आमचे मॉडर्न मिडिवल संत जे असा पण या सगळ्यांनी दाखवली ती कबीर असू तसुदास तुकाराम असू ज्ञानेश्वर असू तो साऊथचा वेमन्न असू कनकदास या सगळ्यांनी केला आणि जर आम्ही त्यांच्याच शिकवणीन गेले हो समाज खूप सुधारपाचो आणि किद्या वेदाचे उपनिषदाचे तत्वज्ञान जे बंदिस्त आशिल्ले ठराविक लोकांना मर्यादित ते फोडून त्यांनी सगळ्या लोकांना दिले पण सर्वसाधारण लोकांची अजूनही मानसिकता ना की ते स्वीकारपाची आम्ही तुकारामाचे ज्ञानेश्वराचे एकनाथाचे अभंग देवळात गायतात देवळा पुरते आमकां ते ठीक दिसता पण त्यांनी सांगला ते आचरणात हाडटलो जाल्यार ते आमचे कडेन जमना बरोबर वाईट कितें दिसता वाईट दिसता अशेंच की ह्या सगळ्या समाजाक जाणी दिशा दिवपाक जाय आशिल्ली तांचो आवाज खूप कमी झाला आणि सनातनी प्रवृत्ती इतल्यो वाढल्यात ज्यो आता देवळात वचपाक लायतात ज्यो बाकीचे असले तर अंधश्रद्धा करपाक लायतात आमचो धर्म जे पळय विचार करतात आणि जे पळय प्रोग्रेसिव्ह फोर्सीस पळय असतात तांकां तांचो आवाज मोठ जावपाक तांचे मुखार मायक दवरप कोणे मायक दवरप कोणे मायक दवरप मिडियान मिडिया म्हणल्यार ऍक्च्युली तू स्वतःचे मिडिया म्हणल्यार प्रिंट मिडिया इलेक्ट्रॉनिक मिडिया तांचे मुखार तांकां जर तर स्थान जर दिले हे मिडिया भितर तांचे विचार लोकां मरे पावतले तांकां फक्त आपल्याले अशे खाचे भितर तू अशें म्हणटा मिडियान ते केले ना म्हणून समाजान हांव तशें म्हणना हांव तशें म्हणना प्रवाह त्या दृश्टीन गेलो ना म्हणटा न्ही पण गोंया सारख्या शिक्षित न्ही हांव बाकीच्या समाजाचे म्हाका पडून वचू ना गोंया सारख्या सुशिक्षित आणि आम्ही मोस्ट मॉडर्न म्हणतात कारण गोंयात खरं सगळ्यात पहिली ग्लोबलायझेशनचे वारे आले अशा मॉडर्न हातून भीतर हांगा सनातनी प्रवृत्ती येतात व्हॉट यू से इज परफेक्टली करेक्ट व्हॉट यू से परफेक्टली करेक्ट व्हॉट यू से परफेक्ट बट सो समाजाचे वेगवेगळे घटक पण असतात ताणें हे जो विचार पळय करतात सो तांकां तो दिवपाक जाय तो प्लॅटफॉर्म ना मायक ना ताणें प्लॅटफॉर्म खंय सोदप प्लॅटफॉर्म कितें सोदपात राजकीय आतां नवे पक्ष तयार जातात राजकारणांत नवे प्रवाह येतात आमी तरुणांनी येवप म्हणटात हांचे पर्यंत सुद्दां जर हो जर विचार पावलो ताचे खातीर पेपरांनीच वचपाक गरज ना तांकां तांचे वर्कशॉप घे तांकां तूं परत सांग तुजे घरा येता विचार ताका राजा तूं परत सांगता हाजेरच आनी हेच खातीर आमकां दिसता न्ही सनातनी वृत्ती चड घट जाता ओके एक भाग तो झाला दुसरी घट जाता की आता फुडलो युवक पळय येता तो जात आणि धर्माकडच्या पैस वचतही असा कळलं का आणि हे आम्ही पळय एक पळय देवळां इगर्जी पळय करून पळय दवरतल्यो ते म्हणजे तातूंत भितर तुगेले लोक दिश्टी पडपाना आम्ही लोक कमी कमी दिसतात ही एक भंय असा आता आम्ही थोडी देवळं सोडली झाल्यार थोडी ट्रेडिशनल देवळं सोडली झाल्यार बाकी देवळांनी उत्सव जात जाल्यार खंय तरुण वर्ग दिश्टी पडटी लोक बोवाळ मारतात पालखी उभारपाक पसून 10 जण नासता म्हण ते कमिटी मेंबर आणि कोणाक आपण मागीर जे पण सामके पळय आसात भक्त भक्त सो ती परिस्थिती आहा की देवळा कडेन मॅन पॉवर यूथ पॉवर ना सो ही परिस्थिती आहा सो यू कॅनॉट से टोटली थिंकिंग हॅज फेल्ड कळ कितें म्हणटा यू की या बट डेट डेट यू वील से इज आनी एक्स्ट्रीम तूं कितें म्हणटलो देवळा वचपाकय जाय आनी तरी पूण ते विचार मानपाक जायनात हे कसं जातलें कळ कितें म्हणटा समाज आम्ही असं निष्कर्ष काढू येता की समाज फाटल्यार वता म्हणून हो जो पळय तो म्हणटा तो आवाज हो दिसता देवळान येना पूण भक्ती वाढल्या वेगवेगळे समाज आता आपापल्या देवळां स्थापन करपाक लागल्या समाज फाटी वता हे हांव केन्नाय म्हणपाना समाज सदां फुडें वता ते आमी म्हणल्यार आमकां कितें दिश्टी पडटा तें म्हणल्यार तुका सद्या हें दिश्टी पडटा तूं आनी मातसो विचार केल्यार तुका दिश्टी पडटले समाज म्हणटा सदां फुडें वता कित्याक आयचो समाज पयलीं परस बरो ना
खूब रीति रिवाज पैले आशिल्ले फोलते मोड़ा सो समाज सदांच बदलता आणि समाज जी सदांच प्रोग्रेसिव आज जी गति पे जावपा जाय ती गति आमकां कमी दिसता प्रत्येक स्तरा वयली जी कम्युनिटी आ तिणे आपूण आहा थंय सगळ्या लोकांक जर मातशे वयर हाडपाचो प्रयत्न केलो आणि तोच एक हे अपवर्ड मोबिलिटी हो एक हे मनान जर दवरलो जाल्यार परिस्थिती खुबशी बदलतली आसा ते आसात आमी आहा थंय आसू आणि बाकी सगळे थंयच आसू ही वृत्ती खंयच कोणा व्हरचे ना हे हांव सगळ्याच कम्युनिटी बद्दल म्हणटा म्हणजे हांगा प्रत्येक जातीची उतरण एक जाती आपूण हांचे परस तरी श्रेश्ठ दिसता ह्या दुसऱ्याक तांचे आपूण दिसता तांचे परस तरी आपूण म्हणटा सो वयर जो आहा ताणी जर प्रत्येक पावण्याचेर आहा ताणें सगळ्यांना बहुजन समाजा मध्ये तुका हे दिसता बहुजन समाजा बहुजन समाजाच्या मध्ये सुद्धा न्ही प्रागतीक विचार करपी लोक आसा पण तो विचार लोकांक दिवपी हे ना आज बरोबर सेम परिस्थिती जाल्या खरें म्हणजे बहुजन समाजाक बदलपाचें काम सोंपें आशिल्लें जर आमचे धर्मपिठां जीं जाल्ल्या नवीं आतां ह्या पिठाच्या लोकांनी फक्त कर्मकांड आणि भक्तीच्या परस प्रबोधनाच्या वटेन जर लोकांक ते व्हेल्ले लोक तांचे आयकताले न्ही आयकतात ते पूण म्हाका एकच पॉयंट दितो विष्णू पूण जेन्ना जेन्ना एक पावर सेंटर जाता तो तूं कितें म्हणटा तांकां रिती रिवाज कितें कर्मकांडा परस तांकां विचारा कडेन व्हर जेन्ना एक पावर सेंटर जाता तो व्हरपाक शकना बिकॉज ताका आपल्यालो पावर सेंटर घट्ट करपाक जाय इट इज ट्रू फॉर ऑल केसीस ना या करेक्ट इज पॉलिटिक्सांनी तेच चलता तो आपल्या संघटनांनी तेच चलता बरोबर बरोबर पासून मुक्त करप तांकां बरो उजो वाट दाखोवप अशे तरेची जाल्योच न्ही लायक पद्मनाभपंत हो त्या खातीर स्थापन झालो ताणें दोन क्रांतिकारी घटना केल्यो एक म्हणजे ताणें व्यसनमुक्त केले लोकांक आणि दुसरे ताणें तांकां जो धर्मान दिवन आशिल्लो शास्त्रान अधिकार तो म्हणजे जाजणे घालपाचो आणि मुंज करपाचो तो ताणें दिलो आपूण सांगतो न्ही तुम्ही ब्राह्मणा पासून कमी कशे कोण म्हणटा तुम्ही बी मनीस आहात हे फक्त एक हे लायसन्स घे तुमकां विद्या ग्रहण करपाचे ते आपूण तुमकां दिता म्हणून अशे ताणें खुबशा लोकांक हाज्या मार्गार हाडले पण भक्ती पळय जेन्ना सामुहीक पातळीचेर उरता न्ही तेन्ना ती खंय ओशो हो व्हडलो विचारवंत आशिल्लो ओशोन सगळे धर्म आणि सगळे उलटे पालटे करून सगळे पळून पिलो इतले असून सुद्धा ओशोचो स्वतःचो संप्रदाय निर्माण जाऊनही बी फेड झालो आज ओशोचे विचार प्रत्येक पुस्तकांनीच उरले ते खरे म्हणजे म्हजे मत असे की तयार विचारवंतूच नाशिल्लो कोण जगण्याचे तत्वज्ञान आणि सगळे मांडपी प्रत्येकाची चिकित्सा करून इतलो व्हडलो आशिल्लो पण तो लोकांक समजलो ना थंय बाकीचे बद्दल कितें करतले आतां तूं म्हाका निमाणें निश्कर्शाचेर आमी येवया की देवळान मुर्ती केल्यो भांगरां केली हाजे परस एक बरे तरेन सोशल जर तांणी काम जर हातान घेतलें जर अशे तरेची चळवळी जावच्यो ना अशे तरेचें आंदोलन जावचें ना डेफिनेटली ह्या निश्कर्शाचेर आमी आयिल्ले आसा आनी म्हाका दिसता आमच्या वाचकांक परत एकदां नवदुर्गेच्या मुर्तीचो बी वाद जाला हो वाद 5 मिनटान सुटूं येता सामके पूण तो प्रत्येकान जर आपल्या इगोचो प्रश्न करत जाल्यार तो केन्नाच सुटलो तो लटकत रावतलो सारके सो हांगा सामंजस्याची भुमिका घेऊन बाबा ओके थोडो तेप तरी आमी हो इशू हे करून दवरया मागीर पळोवया कितें तें इतलें सांगून तो मिटोवपाक येता आयच्या लोकशक्ती कार्यावळीन आमी एक म्हत्वाचो चर्चा केलो तो वच आनी ताचो निश्कर्श होच आसा की देवळां जालीं मठ जाले आनी अशे तरेचे धार्मीक पिठां निर्माण जालीं तेन्ना लोकांक लागीं घेवन तांकां एक बरो प्रागतीक मार्ग दाखोवपाचें काम ताणें करपाचें आसता दुर्दैवान जाता अशें की अशे तरेचे एक बारीकशे वाद समाजान कटुता निर्माण करतात समाजान क्लेश निर्माण जातात ताका लागून एक वायट कामाक लागून वायट प्रश्नाक लागून असंतोश निर्माण जावंक शकता अशे वेळार सामाजीक आनी बरे लोकांच्या कल्याणाचे जर अशे विचार घेवन जर अशीं देवळां पिठां जर वचपाक लागलीं आनी ताणें जर अशे तरेचे एक नवे जर अशे मार्ग घालून दिले जाल्यार म्हाका दिसता समाजान भितर बरी चळवळ विधायक चळवळ तातूंतल्यान फुडें लागतले आनी लोक बरे नदरेन देवळा कडेन पळोवंक लागतले तुम्ही सगळ्यांनी हांगा येवन बऱ्यो मोलादीक सुचोवण्यो केल्ल्यो आसात तुमचे लोकशक्ती कार्यावळीच्या वतीन हांव उपकार मानतां धन्यवाद